नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतोय. गणपतीपुळ्याजवळ एखादी सीव्ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळाली तर तुम्ही विचार नक्कीच कराल, मला माहिती आहे. आणि तशीच आज आपल्याकडे प्रॉपर्टी आली आहे, रीळ गाव आहे. रीळ गाव तुम्ही ऐकलं असाल, स्वर्गाहून सुंदर असं मस्त जबरदस्त कोकणी गाव आहे आणि तेथीलच एक सीव्ही प्रॉपर्टी आपल्याकडे आज आलेली आहे. तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला नवीन असाल तर इथे क्लिक करून सबस्क्राईब करा आणि कोकण वास्तूचे सर्व अपडेट्स मिळवा. तर चला, कुठलाही वेळ न दोडता पहिल्यांदा पाहूया कशी आहे ती प्रॉपर्टी. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोत रीळ या गावामध्ये, तालुका जिल्हा रत्नागिरी. आणि येथीलच एक जबरदस्त सीव्ही प्रॉपर्टी आपण आज पाहणार आहोत. या गावाची उपमा मी सुरुवातीला स्वर्गाबरोबर केली होती आणि त्याचं कारण पण तसंच आहे. कारण जबरदस्त असा हिरवाईनं नटलेला परिसर, त्यामध्ये असलेली ही अशी कोकणी टुमदार घरं, आंब्या, नारळ, पोफळीची झाडं, हे पाहिल्यावर स्वर्ग म्हणजे नक्की काय असतो हे मला इथे समजून आलं. त्यामुळे अशा प्रकारच्या सुंदर कोकणी गावामध्ये तुम्हाला एखादी जागा घ्यायची असेल तर आजचा प्लॉट मित्रांनो हा खास करून तुमच्यासाठीच आहे. हा आपला गणपतीपुळे जयगड सागरी महामार्ग आणि या महामार्गाला लागूनच आहे आपली सीव्ही प्रॉपर्टी. आपण इथे बघू शकता की 13 गुंड्याची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे. त्यानंतर रस्ता आणि रस्त्याच्या पलीकडे अथांग असा सागर किंवा रीळचा पूर्णपणे अनटच्ड व्हर्जिन बीच म्हटला तरी काही चुकीचं बिलकुल ठरणार नाही. पूर्णपणे क्लिअर टायटल, सिंगल ओनर, अशा प्रकारची आजची ही आपली सीव्ही प्रॉपर्टी आहे. मित्रांनो, ड्रोनच्या सहाय्याने आपण आता प्लॉटच्या वरती चालूय. खालती जो आहे तोच आहे आपला 13 गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट. इथून आपण क्लिअरली बघू शकतो की जबरदस्त असा सीव्ही, 270 डिग्रीचा सीव्ह म्हटला तरी काही चुकीचं नाही, आपल्याला या प्लॉटमधून मिळून जातो. हा प्लॉट परचेस करण्यासाठी तुमच्याकडे शेतजमीन असणं, अर्थात आपण फार्मर असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा प्लॉट CRZ मध्ये येतो, त्यामुळे हा प्लॉट तुमचा NA होऊ शकणार नाही. CRZ चे रूल्स फॉलो करून या ठिकाणी आपण बांधकाम जे आहे हे करू शकाल. आता मार्केटचा विचार केला तर जवळचं मार्केट अर्थात रीळ गाव आहे, त्या ठिकाणी बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी तुम्हाला या गावामध्ये नक्कीच मिळून जातील. या गावापासून गणपतीपुळे जे आहे ते मोजून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि मालगुण जे आहे ते मोजून 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथे आपल्याला जवळचं रेल्वे स्टेशन जे आहे ते रत्नागिरीचं आहे. साधारणपणे 300 मीटर अंतरावर या प्लॉटपासून लाईटचं कनेक्शन आलेलं आहे. तिकडनं आपण 2 ते 3 पोल टाकून लाईटचं कनेक्शन प्लॉटपर्यंत हे नक्कीच घेऊ शकता. पाण्यासाठी म्हणाल तर बोर किंवा विहीर ही या ठिकाणी आपल्याला मारायला लागेल. या जागेचं व्हॅल्युएशन जी जागा मालकांनी केलं आहे ते आहे 2,70,000 रुपये पर गुंठा. नक्कीच नेगोशिएबल आहे. 13 गुंठ्याचा प्लॉट आहे, 2.7 लाख पर गुंठा या जागेचं व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे. टोटल व्हॅल्युएशन होते साधारणपणे 35 लाख. किंचितचं नक्कीच नेगोशिएबल. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारची ही सीव्ही प्रॉपर्टी गणपतीपुळ्यापासून मोजून 10 किलोमीटर अंतरावर असलेली आणि बीचच्या समोर असलेली ही प्रॉपर्टी आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं. हा व्हिडिओ वरील नंबरला, वरील व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला ही नक्कीच मिळून जाईल. मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर अगदी हक्काने लाईक करा. आणि पुन्हा सांगतोय, कोकण वास्तू या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील त्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून कोकणामध्ये येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीची माहिती आणि ताजे अपडेट्स तुम्हाला नेहमी मिळत राहतील. पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.